नमस्कार दोस्तांनो, वेलकम टू सुमेधाज स्मॉल टेरेस गार्डन। आज आपण माहिती घेणार आहोत अत्यंत दुर्मिळ पण तेवढेच पवित्र अशा ब्रह्मकमळाची। तर ब्रह्मकमळ हे फूल उत्तराखंड राज्याचे राज्यपुष्प पण आहे आणि साधारणतः हे पुष्प आपणास उत्तराखंडतील हेमकुंड साहेब येथे पाहण्यास मिळते। ब्रह्मकमळ साधारणतः जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये बहरतो। बद्रीनाथ आणि केदारनाथाच्या मंदिरातील देवाला ब्रह्मकमळ वाहण्याची परंपरा आहे, त्यामुळेच या पुष्पाला देवपुष्प असेही म्हणतात। सध्या दुर्मिळ होत चाललेले हे फूल वाचवण्यासाठी आपण आपल्या घरांच्या परसबागेत तसेच फ्लॅटमधील छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये आपण ब्रह्मकमळाला नक्की लावावे, कारण ब्रह्मकमळ हे घराच्या आत तसेच परसबागेमध्ये अगदी प्रखर उन्हामध्ये सुद्धा येऊ शकते। तर चला आपण पाहूया ब्रह्मकमळासाठी लागणारे तापमान तसेच पाण्याची आवश्यकता। ब्रह्मकमळाला साधारण 18 ते 25 अंश सेल्सिअस असे तापमान लागते, तसेच आदर्श अशी भुसभुशीत माती लागते आणि वर्षभर साधारण थोड्याशा पाण्यामध्येही येऊ शकणारे हे ब्रह्मकमळ आहे। आता आपण पाहूया ब्रह्मकमळाची लागवण किंवा प्रपोगेशन। ब्रह्मकमळ पानापासून किंवा देठापासून पण उगवू किंवा लागवड करू शकता। ब्रह्मकमळासाठी लागणारी माती ही साधारण भुसभुशीत आणि हलकी ते मध्यम असावी, त्याचबरोबर यामध्ये गांडूळ खत किंवा ऑर्गॅनिक खताचा वापर करून तुम्ही सहज लावू शकता। ब्रह्मकमळ लागवडीच्या वेळेस खास करून लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे आपण कुंडीला योग्य असे वेज करून घ्यावे, जेणेकरून कुंडीतून सहज पाण्याचा निचरा होईल। चला तर मग जेव्हा कधी तुम्ही रोपवाटिकेत जाल तेव्हा नक्की ब्रह्मकमळाची तुम्ही खरेदी करा आणि ब्रह्मकमळाला वाचवण्यास आपले योगदान करा, तसेच आपल्या घरातील वातावरण सुगंधीमय आणि प्रसन्न ठेवण्यास मदत करा। मित्रांनो, जर तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू।